तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण झटपट होणारे कुरकुरीत असे उपवासाचे सांडगे करणार आहोत. सो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा फ्रेंड्स. अगदी सोपी रेसिपी आहे. तर इथं मी केळी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि अशा पद्धतीने ही केळी कट करून घ्यायची. जो एंडचा पोर्शन आहे तोही कट करायचा आणि पुढचा जो पोर्शन आहे तोही कट करून मी दोन पीसेसमध्ये केळीचे भाग केलेले आहेत. आणि आता आपण याला कुकरमध्ये शिजायला ठेवतो आहे. तुम्हाला आवडत असेल तर पातेल्यामध्येही शिजवू शकता, बट कुकरमध्ये शिजवल्यानंतर लगेचच केळी शिजतात. सो मी कुकरमध्ये शिजू घालते आणि याच्यामध्ये मीठ टाकायचं. आणि जर तुम्ही हे व्रतसाठी स्पेशली बनवत असाल तर हळद टाकू नका, कारण हळद चालत नाही उपवासाला. फक्त 3 शिट्ट्या होईपर्यंत आपण वाट बघायची. 3 शिट्ट्या झाला की लगेचच कुकर उघडून बघायचा. केळी अगदी व्यवस्थित शिजलेली असतात. ॲक्च्युली ही केरळाची स्पेशल मोठी केळी आहेत म्हणून 3 शिट्ट्या मी देते. बट तुमच्याकडे अशी मोठ्या पद्धतीची केळी नसतील तर तुम्ही जर साधी केळी तुमच्याकडे असतील तर फक्त 1 शिट्टी द्या. 1 शिट्टीतच केळी शिजतील. स्मॅशरने याला स्मॅश करायचं आणि नंतरच साणीत टाकून ह्याचीपासून स्मूथ पेस्ट बनवायची आहे. तर इथं मी पुरण बारीक करण्याची जी चाळणी असते ती चाळणी घेतलेली आहे आणि असं आपण ग्लासने वरून प्रेस करत ह्याची स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची. सो इथं बघा फ्रेंड्स, 2 केळीची स्मूथ पेस्ट करून मी घेतलेली आहे. तर ह्याच्यामध्ये आपण मसाले ॲड करायचे. आज आपण उपवासासाठी बनवतो आहे सो त्याच्यासाठी जास्त काही आपण ह्याच्यात ॲड करणार नाही. आपण ह्या मिश्रणामध्ये मीठ टाकायचं, पापडकार नक्की टाका, कारण इन्स्टंट बनणाऱ्या पापड किंवा सांडग्यामध्ये पापडकार टाकावा म्हणजे ते हलके फुलके आणि कुरकुरीत होतात. सो इथं मी चिली फ्लेक्स टाकलेले आहे 2 चमचा. तर तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये चिली फ्लेक्स किंवा चिली पावडर ॲड करा. हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं. असं थोड्या वेळ ज्या पद्धतीने आपण कणिक मळतो तसं थोडंसं मिक्स करून मळून घ्यायचं. आणि नंतर बघा छोटे छोटे सांडगे आपण घालायचे. तर ह्या प्लॅस्टिकच्या शीटवरती जस्ट थोडंसं मी तेलाचा हात फिरवलेला आहे. जास्त काही तेल वगैरे लावायचं नाही, कारण काय होतं की सांडगे बनवल्यानंतर काही दिवसांनी आपण स्टोअर करून ठेवतो त्याचा उग्र वास येतो. सो तो वास नको असेल तर आपण ज्यावेळेस उन्हाळी काहीही बनवत असेल तर तेलाचा वापर अगदी कमी करायचा, म्हणजे नाच्या प्रमाणात तेलाचा वापर करायचा. तर हाताने अंगठ्याच्या साह्याने मी छोटे छोटे सांडगे घालून घेते. वाळल्यानंतर याची साईज अजून छोटी होती आणि ज्यावेळेस आपण हे सांडगे फ्राय करतो तेव्हा हे तिप्पट फुलतात. सो ह्याच्यामध्ये आपण पापडखार टाकलेला आहे त्यामुळे हे अगदी कुरकुरीत आणि फुललेले असे सांडगे बनतात. तर हे सांडगे आपण 2 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घेणार आहोत आणि नंतरच आपण हे स्टोअर करून ठेवणार आहोत. तर असे हे सांडगे तुम्ही कधी खाल्लेही नसतील किंवा बनवलेही नसतील, बट आता एकदा तुम्ही हे सांडगे करून बघा. ह्याची टेस्ट खूपच चांगली आहे. म्हणजे ह्याची टेस्ट कशी आहे, थोडीशी खट्टा मिठा तिखा असा स्वाद असतो ना त्या पद्धतीची आहे. म्हणजे थोडासा केळ्याचा गोडवा येतो आहे, आपण तिखट टाकलेलं आहे चिली फ्लेक्स त्याचा थोडासा तिखा पण येतो आहे आणि मीठ टाकल्यामुळे मिठाचा जरा स्वाद येतो आहे. सो असे हे 2 दिवस कडकडीत उन्हात वाळून तयार आहेत सांडगे. जर रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, नक्की एकदा बनवून बघा. तर आपण आता इथं सांडगे थोडेसे फ्राय करून घेतो आहे. उपवासाच्या दिवशी खिचडीबरोबर हे सांडगे जर तुम्ही खाल्ले तर उत्तम अशी टेस्ट येणार आहे, कारण त्याचं कॉम्बिनेशन अप्रतिम आहे फ्रेंड्स. तुम्ही असेही नुसतेच सांडगे फ्राय करून त्याच्यावरती चाट मसाला, चिली पावडर, अजून जे काही तुम्हाला मसाले ॲड करायचे आहेत, पिझ्झा सीझनिंग वगैरे टाकून खाल्ले तरी त्याची टेस्ट अप्रतिम आहे, कारण आम्ही असं करून पाहिलेलं आहे. तयार आहेत आपले कुरकुरीत सांडगे. थँक्यू फॉर वॉचिंग.